कायद्याच्या चौकटीमध्ये राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करावी असं आवाहन पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी केलं आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयातर्फे उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती. मध्यवर्ती महामंडळासह विविध मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांच्यासह कार्यकारिणीचे प्रमुख पदाधिकारी, आंबेडकरवादी चळवळीतील नेते उपस्थित होते. मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष सत्यजित वाघमोडे, सल्लागार राजाभाऊ सरवदे, राजाभाऊ इंगळे, ॲडव्होकेट संजीव सदाफुले, नगरसेवक रवी गायकवाड, देवाभाई उघडे आदी प्रमुख नेतेगणांनी विविध विषयांकडे लक्ष वेधत मागण्यांचा उहापोह केला. अतिक्रमण, पाणीपुरवठा, दिवाबत्ती, डिजिटल फलक आदी अनेक बाबींचा परामर्श घेतला. सक्तीनं वर्गणी मागू नये. निर्धारित नियमानुसार साऊंड सिस्टीमचा आवाज ठेवावा. मिरवणुकीसाठी आवश्यक ते सर्व परवाने घ्यावेत असं आवाहन DCP अपर्णा गीते यांनी केलं. महापालिका आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी मिरवणुकीसाठी प्रशासन यंत्रणेतर्फे आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवण्याची ग्वाही दिली. आंबेडकर जयंती उत्सव मंडळानं कायद्याच्या चौकटीत राहून उत्सव साजरा करावा, डॉल्बीमुक्त मिरवणूकही अस्तित्वात आणावी, कायदा सुव्यवस्थेत सहकार्य करावं अशा सूचना पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी दिल्या. याबद्दल आपण सगळे मिळून गेल्या 2 तासापासून या ठिकाणी विचार विनिमय करतो आहोत आणि त्याच्यावर सविस्तर चर्चा पण आपण करतो आहोत. सर्वप्रथम मी हा मुद्दा
आपल्या सगळ्यांच्या समक्ष मांडू इच्छितो, क्लिअर करू इच्छितो की आमचे पोलीस हे आपल्याला त्रास देण्यासाठी नाही, ते आपल्या सुरक्षेसाठी आहे आणि ते आपल्या सहकार्यासाठी आहे. राहता राहिला प्रश्न कायद्याचं पालन करण्याचा, आपल्याला सगळ्यांना माहिती वगैरे सांगण्याची गरज नाही की संविधान हे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे आणि ते सगळ्या देशवासियांसाठी दिलेलं आहे आणि त्यानुसार आपल्या देशाचे कायदे आणि त्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शासनाने आमच्या खांद्यावर टाकलेली आहे. ज्या सूचना आम्ही करतो तुमच्यापैकी कोणीही या ठिकाणी येऊन उभा राहिला तर त्या सूचना करेल ज्या आम्ही करतो, त्याच्यामुळे कृपा करून ह्या सूचना आपल्याला अडचणीत टाकण्यासाठी नाही आहेत. या बैठकीत दत्ता वाघमारे, प्रमोद गायकवाड, युवराज पवार, प्रवीण निकाळजे, के डी कांबळे, आनंद चंदनशिवे, अजित गायकवाड, शांतिकुमार नागटिळक, राजू उबाळे, सिद्धेश्वर पांडगळे, नारायण बनसोडे, सुभाष बनसोडे, डी एन गायकवाड, ॲडव्होकेट स्वप्नील सरोदे, शशिकांत कांबळे आदींची उपस्थिती होती.